नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणप्रियतम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, आजच्या या मंगलमय प्रसंगी श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासिका, आज अत्यंत श्रद्धेने पूजनीय भिक्खूंना भिक्खू संघाला भोजनदान आपण देऊन महानानीय सीमस पुण्य आपल्या जीवनामध्ये संपादन केलं आहे। खरं तर आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे बौद्ध साहित्यामध्ये। या श्रावण पौर्णिमेच्या मंगलमय दिनी भगवंताने अहिंसक जो की डाकू अंगुलीमाल असतो यावरती आज विजय मिळवला, म्हणजे आज अहिंसकाला अंगुलीमाला दीक्षा दिली भगवंताने। अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रसंग आजच्या या श्रावण पौर्णिमेला घडलेला आहे। दुसरा प्रसंग, भगवंताने जे उपदेश दिले ज्याला धम्म आणि विनय असं म्हटलं जातं, तर धम्म आणि विनयसुद्धा आजच्या या श्रावण पौर्णिमेला, म्हणजे पहिल्या धम्म संगतीच्या द्वारा त्याची सुरुवात झाली संगायन करण्यासाठी। भदंत महाकाश्यप महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महत्त्वपूर्ण तिसरी घटना आहे की आजच्या म्हणजे रात्री जे भगवंताचे जे अत्यंत जवळचे भगवंताचे शिष्य असतात, उपस्थापक ज्यांना आपण बौद्ध साहित्यामध्ये म्हणत असतो, असे आनंद भंते यांना कालच्या रात्री अरंतपदाचा लाभसुद्धा झालेला आहे। म्हणजे आजच्या धम्मसंगतीच्या नियोजनामध्ये संगायनामध्ये आनंद भंतींची भूमिका ही प्रमुख होती, कारण आनंद भंतीजीमुळे संपूर्ण सुत्ताचा संग्रह त्या ठिकाणी झालेला आहे। आणि अत्यंत महत्त्वपूर्ण, ज्यांनी त्रिरत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं, असे भगवंताचे महाउपासक अनाथ पिंडक यांनी 160 सुत्त मुखोगत केले होते, आणि 160 सुत्त मुखोगत करून आज भगवंताच्या समोर त्यांनी म्हणून दाखवलं होतं, भगवंताने त्याचं अनुमोदन केलं। कारण भगवंताच्या काळामध्ये आपण बघतो की अनेक असे उपासक उपासिका होत्या की जे स्वतः भगवंताने जे दिलेले उपदेश होते तर ते कंठस्थ करत असत, म्हणजे त्याला मुखोगत करत असत, कारण भगवंताच्या काळामध्ये काही लिपिबद्ध करण्याची परंपरा नव्हती, तर ते कंठस्थ करत असत। जे 160 सुत्त अनाथ पिंडकाने आज म्हणजे आजच्या दिनी भगवंताच्या समोर परिषदेमध्ये म्हणून दाखवले आणि भगवंताने त्यांचं अनुमोदन केलं। खुजुत्तरा नावाची जी दासी असते श्यामावतीची, तिला संपूर्ण त्रिपिटक मुखोगत असतं, कारण तिची स्मृती म्हणजे पूर्व जन्मामुळे पूर्व पुण्याईमुळे स्मृती खूप प्रबळ असते, आणि त्यामुळे भगवंताने दिलेला उपदेश तिला अगदी मुखोगत होत असतो। म्हणजे अशा प्रकारे 84,000 उपदेश खुजुत्तरा नावाच्या दासीला मुखोगत असतात, म्हणजे एवढी ती प्रज्ञावान असते। असे अनेक उपासक उपासिका भगवंताच्या काळामध्ये होते की ज्यांना भगवंताचे उपदेश अगदी मुखोगत होते, आणि त्यामुळे मुखोगत करण्याची परंपरा, बुद्ध वचन कंठस्थ करण्याची परंपरा आजही आपण सुत्त पठण करत असतो, सुत्त पाठांतर करत असतो। आपल्याला खूप साऱ्या सुविधा आहेत, आपल्याकडे पुस्तकं आहेत आणि त्या सुविधा आहेत, परंतु त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा सुविधा नव्हत्या, परंतु स्मृतिवान लोक होते, सदा सर्व काळ जागरूक असायचे, त्यांची स्मृती अत्यंत प्रबळ असायची, आणि त्या स्मृतीच्या बलाने त्या ठिकाणी ते भगवंताचे उपदेश अगदी मुखोगत करत असत। आणि त्यामुळे अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म आपण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये करत असतो तेव्हा तेव्हा त्याचा लाभ वर्तमान काळातील सर्व प्रकारचं दुःख नष्ट करण्यासाठी आपल्याला हे कुशल कर्म हे पुण्यकर्म सहायक ठरत असतं। आणि नेहमी अशा प्रकारचं एक पुण्यकर्म आपण केलं पाहिजे, पौर्णिमेच्या या शुभ दिनी आपण जे कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं, आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी आनंदी करण्यासाठी आपण जे दान पुण्य केलेलं आहे, तर हे दान पुण्य आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आणि मृत्यूपश्चात सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहायक ठरत असतं। आणि त्यामुळे सदा सर्व काळ अशा प्रकारचं पुण्यकर्म कुशल कर्म आपण केलं पाहिजे, कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जे मन आहे ते अत्यंत चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे, म्हणजे ज्या क्षणी जो विचार मनामध्ये उत्पन्न होतो त्या क्षणी ते कर्म आपण केलं पाहिजे। आणि म्हणून
अशा प्रकारचं कर्म करत असताना आपल्या चित्तामध्ये जो श्रद्धाभाव म्हणजे उत्पन्न होत असतो तो श्रद्धाभाव आपण सदा सर्व काळ जागरूक केला पाहिजे। भगवंताच्या काळामध्ये असे अनेक उदाहरण आहेत ज्या उदाहरणाच्या द्वारा भगवंताची सेवा केली गेली आहे। एक वेळचा प्रसंग आहे, छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो। सुमनमाळ्यांचा एक सेवक असतो, दास असतो पूर्ण। तर सुमनमाळी अशा प्रकारे सप्त महोत्सव भगवंताच्या काळामध्ये केला जात असे। 7 दिवस भिक्कूंना, भिक्खू संघाला भगवंताला भोजनदान दिलं जात असत आणि मग तो सुमनमाळी आपल्या दासाला म्हणजे पूर्णाला म्हणतो की पूर्ण, हा जो दान उत्सव आहे या दान उत्सवामध्ये तुला जर सहभागी व्हायचं असेल तर तू सहभागी होऊ शकतो। कारण दान उत्सव करत असताना म्हणजे त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जायचं, म्हणजे सेवक जरी असतील, नोकर जरी असतील त्यांचे, तरी सुद्धा त्यांना स्वातंत्र्य दिलं जायचं, त्यांना कुठल्या प्रकारे बळजबरीने म्हणजे काम सांगितलं जात नसे। कारण त्या दान पुण्यामध्ये सर्वांनी प्रसन्न चित्ताने सहभागी व्हावं हा त्यामागचा उद्देश असतो। आणि मग सुमनमाळी त्यांना विचारतो की तुझी इच्छा जर असेल तर या दान उत्सवामध्ये तू सहभागी होऊ शकतो, किंवा तुझी इच्छा जर नसेल तर तुझं स्वतःचं जे काही तुला कार्य करायचं असेल, काम करायचं असेल, तर ते तू करू शकतो। तेव्हा पूर्ण म्हणतो की स्वामी, मी खूप गरीब आहे, मी आपला सेवक आहे, आणि दान उत्सव करणे, आनंद व्यक्त करणे हे आपल्यासारख्या म्हणजे श्रीमंत लोकांचं, श्रेष्ठी लोकांचं कार्य आहे। स्वामी, आम्ही जर कार्य जर केलं तर आम्ही जीवन जगू शकतो, अन्यथा आम्ही जीवन जगू शकत नाही। त्यामुळे मला 2 बैल द्या, माझी थोडी शेती आहे, तर शेतीती त्या या 7 दिवसामध्ये माझ्या शेतीचे कामं मी करेन। तर ठीक आहे म्हणतो की, आणि त्याला 2 बैल दिले जातात, तो शेतावरती काम करण्यासाठी जातो। जाण्याच्या पूर्वी आपल्या पत्नीला म्हणतो की भार्या, आज मी सकाळीच कामावरती जाणार आहे, त्यामुळे 2 वेळचं भोजन तू माझ्यासाठी घेऊन ये। ती म्हणते की ठीक आहे स्वामी, आपण जा, मी लगेच भोजन करण म्हणजे भोजन तयार करून घेऊन येते। आणि सारिपुत्त म्हणते भगवंताचे अग्रश्रावक निरोध समाधीमधून उठत असतात। 7 दिवसाची निरोध समाधी असते आणि 7 दिवसाच्या निरोध समाधीमधून जेव्हा म्हणजे उठतात भिक्षू, आणि त्या दिवशी त्यांना ज्यांनी भोजन दिलं तर त्या भोजनाचं तात्काळ फळ त्यांना मिळत असतं, ज्याला दिठ्ठधम्म वेदनीय कम असं म्हटलं आहे। आणि मग सारिपुत्त भंती जे म्हणतात की आज आपण कोणावरती अनुग्रह करावा, आज कोणावरती अनुकंपा करावी, आणि आज कोणाला संधी द्यावी कुशल कर्म करण्याची, पुण्य कर्म करण्याची, जेव्हा आपल्या चित्ताने ते जाणतात तर त्यांच्या ज्ञान जाळामध्ये पूर्ण आणि पूर्णची पत्नी येते। आणि मग ते विचार करतात की हे भोजन मला देऊ शकतात का, यांची एवढी क्षमता आहे का, तर ते जाणतात की हो, हे तर भोजन देऊ शकतात। आणि मग सारिपुत्त भंती सकाळी सकाळी जिथे पूर्ण शेतीचं काम करत असतो तिथे जात असतो। जेव्हा पूर्ण सारिपुत्त भंतेना बघतो त्याला अतिशय आनंद होतो, अत्यंत प्रसन्न त्याचं चित्त होते आणि क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो की आपण भंतेना काहीतरी दान दिलं पाहिजे। पण तो म्हणतो, या क्षणी माझ्याकडे काय आहे देण्यासाठी, आता तर माझ्याकडे काहीच नाही आहे। आणि मग लगेच तो एका झाडाची काडी तोडतो। भंते सकाळी सकाळी आलेले आहे, भंतेना निश्चितपणे दात घासण्याची आवश्यकता असेल किंवा त्यांना त्यांनी फ्रेश झाले नसेल, मग एका झाडाची काडी तोडून तो स्वच्छ करून भंतेना ती देत असतो। आणि भंतेजी मग त्या काडीने म्हणजे दात घासतात, लगेच भंतेच्या पात्रामध्ये तो पाणी टाकतो, भंतेजी पाणी त्यात फ्रेश होतात आणि फ्रेश झाल्यानंतर मग भंतेजी झाडाखाली बसतात आणि तो आपलं कार्य करत असतो। तो म्हणतो की भंते, मला खूप आनंद वाटला, प्रसन्नता वाटली, कारण तो अत्यंत प्रसन्न चित्ताने ते कार्य करत असतो। भंतेजी झाडाखाली साधना करत असतात आणि अगदी भोजनाची वेळ होत असते। तर भोजनाच्या वेळेच्या पूर्वी भंते विचार करतात की पूर्णाची पत्नी कदाचित इकडे येणार सुद्धा नाही, त्यामुळे आपण रस्त्यामध्ये गेलं पाहिजे। आणि मग भंते आपल्या आसनावर उठतात आणि ज्या दिशेने पूर्णाची पत्नी म्हणजे तिकून येत असते त्या दिशेने ते जात असतात। पूर्णाची पत्नी भंतेना बघते, बघितल्या बरोबर तिच्या मनामध्ये अत्यंत श्रद्धाभाव उत्पन्न होतो आणि क्षणामध्ये ती विचार करते की आम्ही खूप गरीब आहो, आम्ही खूप दुबळे आहो, पुण्यकर्म करावं, कुशल कर्म करावं अशी संधी आम्हाला बारबार मिळत नाही आहे, परंतु आज मात्र भगवंताने सांगितलेल्या 3ही गोष्टींचा योग आहे। भगवंत असे म्हणतात की दान पुण्य कर्म करण्यासाठी 3 गोष्टी एकत्र येणं खूप गरजेचं आहे। पहिली गोष्ट, आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे। दुसरी गोष्ट, देण्यासाठी वस्तू असली पाहिजे। आणि 3री गोष्ट, घेणारा श्रेष्ठ व्यक्ती असला पाहिजे। भगवंत असे म्हणतात की मनामध्ये श्रद्धा आहे, परंतु आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, घेणारा व्यक्ती आहे। कधी कधी असं होतं व्यवहारामध्ये
की देण्यासाठी काही नसतं तर तिथे दान पूर्ण होऊ शकत नाही। कधी कधी भगवंत असे म्हणतात की देण्यासाठी सुद्धा वस्तू आहे आपल्याकडे, घेणारा व्यक्ती सुद्धा आहे, परंतु कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये श्रद्धा नसते तेव्हाही ते दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही। कधी कधी श्रद्धाही मनामध्ये असते, देण्यासाठी वस्तूही असते, परंतु जो घेणारा व्यक्ती असतो की ज्यांना दिल्यानंतर आपलं पुण्यकर्म होते, तर तशा प्रकारचा व्यक्ती सुद्धा आपल्याला मिळत नाही। तेव्हा पूर्णची पत्नी विचार करते की आज या तीनही गोष्टींचा संयोग आहे, माझ्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा उत्पन्न झालेली आहे, माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे भोजन देण्यासाठी सुद्धा, आणि महाप्रज्ञावान सारिपुत्त म्हणते माझ्या समोर आहे, ही संधी मी सोडली नाही पाहिजे। आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने ती भंत्यांना याचना करते की भंते आमचं भोजन आपण ग्रहण करावं। आणि मग जेवढं काही भोजन असतं तर ती भोजन भंतेच्या पात्रामध्ये टाकत असते। तेव्हा अर्ध भोजन टाकल्यानंतर भंते जे हात करतात किंवा ठीक आहे म्हणून, तेव्हा पूर्णची दासी म्हणते की भंते हे भोजन एका व्यक्तींसाठीच आहे, भंते आमच्यावरती अनुग्रह करावा, अनुकंपा करावी, आणि हे सर्वच्या सर्व भोजन आपण ग्रहण करावे। आणि मग सर्वच्या सर्व भंते जे भोजन ग्रहण करतात, ग्रहण केल्यानंतर ती म्हणते की भंते आम्ही ज्या स्थितीमध्ये जीवन जगत आहो ही सर्व प्रकारची स्थिती नष्ट होऊन आमच्या जीवनामध्ये सुखाचा लाभ हवा, अशा प्रकारे भंते मंगल मैत्री करा। भंते म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझ्या इच्छा पूर्ण हो। आणि ती मग आता शेताकडे जात नाही, कारण भोजन तर सर्व तिने दिलेलं असतं। मग लगेच ती पुन्हा प्रसन्न चित्ताने घरी जाते, पुन्हा आपल्या स्वामीसाठी भोजन बनवते आणि भोजन घेऊन येते। रस्त्याने जात असताना ती विचार करते की स्वामी सकाळपासून कार्य करत आहेत, उपाशी आहेत, आणि त्यांनी आता रागावू नये माझ्यावरती, कारण वेळ तर होऊन गेलेली आहे। आणि मग बांधावरती उभी राहते, आणि बांधावर उभी राहिल्यानंतर हा पूर्ण खूप थकलेला असतो काम करून, भोजनाची वेळ टळून गेलेली असते आणि तो झाडाखाली बसलेला असतो। तेव्हा पूर्णची पत्नी म्हणजे बांधावरूनच म्हणते की स्वामी आज मला उशीर का झालेला आहे याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तुम्ही आजचा दिवस माझ्यावरती कोणत्याही प्रकारे तुम्ही रागावू नका, मला का उशीर झाला याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा पूर्ण ऑलरेडी प्रसन्न असतो, कारण त्याने सारिपुत्त भंतेंना सकाळी सकाळी म्हणजे दात घासण्यासाठी काडी दिलेली असते, पाणी दिलं असतं, त्याचं मन ऑलरेडी प्रसन्न असते। तर तो म्हणतो की मी काय रागावणार वगैरे नाही आहे, तू ये। आणि मग ती पत्नी जवळ येते, जवळल्यानंतर मग ते सांगते की अशा अशा प्रकारे प्रसंग घडला। तेव्हा पूर्ण एकदम हर्षभरित होतो, त्याला खूप आनंद होतो, आणि तो म्हणतो की भार्या साधू साधू साधू, तू किती पुण्यवान आहे, अगदी ज्याप्रमाणे माझ्या चित्तामध्ये विचार उत्पन्न व्हावा आणि तो विचार तुझ्यापर्यंत पोहोचावा अगदी असंच घडलं आहे। मला सकाळी असं माझ्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला की माझ्याकडे जर काही असतं तर मी भंतेंना दान दिलं असतं, जणू माझा विचार तुझ्यापर्यंत पोहोचला आणि तू मात्र ते दान पूर्ण केलं आहे। साधू साधू मी तुझ्या दानामध्ये दानाचं अनुमोदन करत आहे। आणि प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी दोघंही पती पत्नी त्या भोजनाचं अनुमोदन करत असतात। मग भोजन तो ग्रहण करतो आणि त्याला एवढा आनंद होतो, तर आनंदाच्या भारामध्ये त्या झाडाखाली आपल्या पत्नीच्या मांडीवरती तो डोकं ठेवतो आणि झोपी जातो थोडा वेळ। निद्रेतून जेव्हा तो उठतो, असं म्हटलं आहे की काही काही प्रसंगी निरोध समाधीमधून जेव्हा भगवंत उठत असतात, भगवंताचे अग्रश्रावक उठत असतात, तर त्या दिनी जे दिलेलं भोजन असतं किंवा त्या दिनी केलेलं जे पुण्य असतं त्याचं तात्काळ फळ मिळते, म्हणजे अगदी त्या क्षणी त्याचं फळ पूर्ण होत असते। आणि हा जेव्हा उठतो झोपेतून, तर जेवढी जमीन याने नांगरलेली असते ती सर्वच्या सर्व जमीन अगदी सुवर्णमय बनत असते। आणि मग तो उठतो आणि पत्नीला विचारतो की अरे म्हणजे ते बघ तिकडे, म्हणजे काहीतरी चकाकत आहे, चमकत आहे। ती म्हणते हो मला पण दिसते। जेव्हा ते तिथे जातात तर जेवढी नांगरलेली जमीन असते ती पूर्ण सुवर्णमय होते असं म्हटलंय, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे। आणि मग तो विचार करतो की असं का झालं असेल, तो सुद्धा हुशार असतो, तो सुद्धा बुद्धिवान असतो, तो म्हणतो की भंतेंना हे दान पुण्य दिल्यामुळे त्याचा हा परिणाम आहे। आणि ज्या पात्रामध्ये भोजन आणलेलं असतं केवळ त्या पात्राभर ते सोनं त्या ठिकाणी काढतात आणि मग तो आपल्या स्वामीला म्हणजे सांगत असतो। स्वामीला सांगितल्यानंतर स्वामी गोष्ट राजापर्यंत जातो, राजाला सांगितलं जातं, मग राजा म्हणतो की मी काय करू शकतो तुझ्यासाठी, असं म्हटलं आहे 500 गाड्या त्या ठिकाणी ते धन आणण्यासाठी पाठवलं जातं। तर जेव्हा ते जे सेवक असतात, राजाचं धन आहे असं म्हटल्याबरोबर त्याचं पूर्ण म्हणजे माती होत असते। मग सर्वच्या सर्व लोक सेवक वापस येतात आणि परत म्हणतात की महाराज आम्ही ते धन उचलतोय,
तर त्याची पूर्ण माती होते. राजा हुशार असतो, बुद्धिमान असतो, तो म्हणतो की तुम्ही ते उचलत असताना काय म्हणत आहात. ते म्हणतात की हे राजाचं धन आहे. ते म्हणतात की अरे ते धन माझं थोडं आहे, ते धन माझं नाही आहे, तर ते धन पूर्णाचं आहे, पूर्णाचं धन असं म्हणा तुम्ही आणि ते घेऊन या. आणि सर्वच्या सर्व असं म्हटलं आहे की ते धन आणलं जातं, संपूर्ण त्या धनाचा राशी बनवली जाते आणि सर्व लोकांना विचारण्यात येतं की बा एवढं धन कुणाकडे आहे का. लोक सांगतात की महाराज एवढं धन कुणाकडेच नाही आहे. मग काय केलं पाहिजे आपण, तर पूर्णाचा सन्मान केला पाहिजे. मग पूर्णाचा सन्मान केला जातो आणि पूर्णाला श्रेष्ठी पद दिलं जातं. कारण राजा विचारतो की तू आज काय केलं आहे, तर तो म्हणतो की भंते आज मी सकाळी भंतेंना एक काळी दिली दात घासण्यासाठी आणि पाणी दिलं, माझ्या पत्नीनी भंतेंना भोजनदान दिलं. तर राजा म्हणतो की हे जे कुशल कर्म केलं, हे जे पुण्य कर्म केलं, या पुण्याचं ते फळ आहे, या पुण्याचं ते बल आहे. कारण अग्र महाप्रज्ञावान सारिपुत्तांना जे दिलेलं दान पुण्य आहे, तर त्याचा लाभ तात्काळ होत असतो आणि मग त्याला श्रेष्ठी पद दिलं जातं. राजाच्या नंतर जर सन्मानाचं कोणतं पद असेल, तर ते म्हणजे श्रेष्ठी पद असतं आणि ते श्रेष्ठी पद देऊन त्याला सन्मान दिला जातो. असं म्हटलं आहे की एक जुना श्रेष्ठी असतो, त्याच्या घराची जागा रिकामी असते, तर ती जागा त्याला पुन्हा घर बांधण्यासाठी दिली जाते. जेव्हा तो आपल्या घराचं बांधकाम करतो, असं म्हटलं आहे की तिथे सुद्धा अनेक प्रकारचं धन त्या जागेमध्ये त्याला मिळतो. म्हणजे अशा प्रकारे विपुल धनसंपदा त्याला प्राप्त होत असते. भगवंत असे म्हणतात की कधी कधी मनुष्याचं महान आणि असीम असं पुण्य असतं, त्या पुण्याच्या बलाने त्या मनुष्याला तशा प्रकारचा लाभ होत असतो. ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, म्हणजे तात्काळ फळ देणारं कर्म अशा प्रकारचं म्हटलं आहे. असे क्वचित प्रसंग असतात, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ अशा प्रकारच्या घटना घडत नसतात. तर बौद्ध साहित्यामध्ये 3-4 उदाहरणं फक्त अशी आहे की ज्यांना दिठ्ठ धम्म वेदनीय कर्माचा लाभ झाला. परंतु भगवंत असे म्हणतात की आपण जे पुण्यकर्म करतो, जे कुशल कर्म करतो, जे दान पुण्यकर्म करत असतो, तर ते दान पुण्य आपण कुठल्या भावनेने, कुठल्या श्रद्धेने, कुठल्या चेतनेने करत असतो, तर त्याच्यावरती ते डिफेंड असतं, अवलंबून असतं. आणि नेहमी प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आपण दान पुण्य केलं पाहिजे. शिलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, प्रज्ञेचा आपण अभ्यास केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने 2 बुद्धपुत्रांना आपण भोजनदान दिलं आणि अनंत असीम असं पुण्य संपादन केलं. निश्चितपणे या कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्श्वित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. दानंद दंदु सद्धायं शीलं रखन्तु सबदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चिकानंच यं बलं अरहन्तानंच तेजेन रखं वन्दामि सब्बसु आकाशटा च भूमट्ठा देवा नागा महिदिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु बुद्धशासनं चिरं रक्खन्तु धम्मदेशनं चिरं रक्खन्तु सङ्घं त्वं परन्ति सबिन्ति वो विभजन्तु सबरोगो विनाशतु माते भव त्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सर्वमङ्गलं रक्खन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्खन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्खन्तु सर्वदेवता सबसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवं च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीजतु इचितं पदितं तुय्यं क्षिप्रमेव समीजतु सबे पुरयन्तु चित्तसंकप्पा चन्दोपनरसो यथा
अभिवादनशीलि स निचं वद्धापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयिवन्नो सुखं बलन्ति।